हरि ओम। श्रीमद् भगवद गीता अध्याय दुसरा, श्री गुरु कृपेन गुरुवारच्या दिवशी आपण श्रीमद् भगवद गीतेच्या दुसऱ्या अध्यायामध्ये प्रवेश करत आहोत। हरि वासुदेवाय ॐ नमो भगवते गुरुदेवाय आत्मदेवाय ॐ नमो भगवते वासुदेवाय। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। वसुदेवसुतं देवं कंसचाणूर्मर्दनं देवकी परमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरुं सच्चिदानंदरूपाय विश्व उत्पत्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयम् नमः। सच्चिदानंद स्वरूप असणारा जो माझा परमात्मा आहे तोच परमात्मा श्री गुरुंचं स्वरूप घेऊन माझ्या समोर शिवस्वरूपात आला आहे। त्या शिवस्वरूपी गुरुदेवांना मी कोटी कोटी वंदन करते। पवित्र असा श्रावण मास सुरू आहे। आज गुरुदेवांचा संदेश आपण प्रत्येकानं आपल्या आपल्या ग्रुपवर ऐकला असेलच, तर असो दुसरा अध्याय। आणि दुसऱ्या अध्यायामध्ये काल आपण पाहिलं की अर्जुनाला अत्यंत विषाद आलेला आहे। कधी कधी अर्जुनासारखाच विषाद तुम्हाला मला आपल्या सगळ्यांना संसारामध्ये येत असतो, परंतु आपण ते सगळं टाकून पुढे जात असतो। तर या ठिकाणी भगवंत म्हणून म्हणतात की हा पहिला अध्याय कालचा, जसं काही भगवद्गीतेचं प्रवेशद्वारच आहे, जिथं प्रारंभी साधकाला ज्या शंका आणि कुशंका निर्माण होतात
त्याची जी गोंधळलेली स्थिती निर्माण होते त्या बेचैन करणाऱ्या अनुभवांचे इथं चित्रण आहे. रणभूमीवर सर्व कौरव पांडव लढणारे होते, परंतु फक्त अर्जुनाच्या मनातच हा वितर्क का आला? जो दयाशील मनुष्य असतो, जो स्वतःचा स्वार्थ न पाहता इतरांचं हित पाहतो, अशाच मनुष्याच्या मनामध्ये हे विचार येऊ शकतात. जो मनुष्य फक्त स्वतःचा स्वार्थ पाहतो त्या मनुष्याच्या मनात कधीही अर्जुनासारखा विचार येऊ शकत नाही, चाहे तो संसार असो चाहे परमार्थ असो. अर्जुनाच्या मनामध्ये विचार आला की मला या माझ्या शत्रूंशी लढायचं आणि यांना नामोहरण करून मग मी या देहाचे सुखोपभोग भोगायचे, तर याचा उपयोग काय? या ठिकाणी अर्जुन म्हणजे दयाशीलतेचं प्रतीक आहे. आवडत्या गोष्टीची आसक्ती किंवा प्रेमच क्षेत्र व क्षेत्रज्ञ यांच्यातील संघर्षाला प्रेरित करीत असते. आपल्या मनामध्ये जी आपल्या आवडत्या गोष्टीची जी आसक्ती असते तीच आपल्याला मी श्रेष्ठ का, खरोखर मी खरा का, आत्मा खरा या गोष्टीकडे घेऊन जात असते. क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ. पूज्य महाराज श्री असं म्हणतात की परमेश्वराला प्राप्त करायचं असेल त्याला हे ईश्वराविषयीचं प्रेम किंवा ही दया अतिशय त्याच्याजवळ आवश्यक आहे. दया धर्म का मूल है, दयान छोडिये. दया ही धर्माचं मूळ आहे, म्हणून दया कधीही सोडायची नाही. परंतु दया करत असताना कोणावर दया करायची सांगितली या ठिकाणी, किंवा अनुराग कोणावर करायचा, तर तो केवळ फक्त भगवंतावर अनुराग करायचा आणि हे माझे दुर्गुण आहेत यांच्यावर दया करून यांना सोडून द्यायचं आहे. ज्यावेळेस या ठिकाणी ग्रंथ लिहिणारे परमपूज्य संत श्री अडगानंदजी महाराज सांगतात की माझ्या आश्रमामध्ये जे साधक किंवा भक्त लोक येतात, जे तिथं राहतात, भगवंताच्या विषयी साधना करत असताना आश्रमात राहणाऱ्या सदभक्ताला किंवा सदग्रहस्थाला ज्या वेळेस ग्लानी यायला सुरुवात होते, पहिल्याच दिवशी मी तुम्हाला सांगितलं होतं की ज्यावेळेस गुरुदेवांचा सत्संग आपण ऐकतो आणि ज्यावेळेस गुरुदेव म्हणायचे की कितने दिन अभी और माँ के गर्भ में उल्टा लटकोगे, कितने दिन फिर नाली में बह जाओगे, या कितने दिन फिर उस माँ के गर्भाग्नि के नरक में पचोगे, तर त्यावेळेस खरोखर आपल्याला असं वाटायचं की हे प्रभू आत्ता उत्थान करा या देहाचं, परंतु पुन्हा मात्र या नरकवासामध्ये पाठवू नका. तर हे शब्द ऐकून किंवा आपल्या शरीराची नश्वरता समजून आश्रमात राहणाऱ्या सद्गृहस्थाला ज्यावेळेस ग्लानी येते, जेव्हा आश्रुपात होतो, जेव्हा त्याचा कंठ दाटून येतो, त्यावेळेस गुरुदेव म्हणतात की आता ईश्वराच्या भजन पूजनाला खरी सुरुवात झालेली आहे, कारण दया त्याच्यामध्ये समाविष्ट असते. गुरुदेवसुद्धा आपले तेच सांगतात आणि एकीकडं संप्रदायसुद्धा तेच सांगतो की कंठी नीर लोटे नैनी प्रेम दाटे, नैनी नीर लोटे कंठी प्रेम दाटे, मग राम नामे उपजे आवडी, सुख घडोघडी वाढू लागे. आणि एकीकडं गुरुदेव सांगतात की आखो से आसू बहे, वाणी भी कुछ न कहे, ऐसा जब से तुझको हो गया, समझ रब को तू भाग गया, ऐसा जब से तुझको हो गया, समझ तेरा काम बन गया. असं ज्यावेळेस होईल त्यावेळेस धर्म नियम सत्संग व भाव हे सर्व काही दया तुझ्याजवळ जेव्हा विद्यमान असेल त्यावेळेस परमेश्वर तुला आवडू लागेल आणि मग हळूहळू हे संसारातले जे अडसर आहेत गुण काम क्रोध लोभ मद मोह मत्सर त्यांना तू हळूहळू दूर करू लागशील. दयाशीलतेच्या पहिल्या टप्प्यात कौटुंबाचं प्रेम सगळ्यात पहिले काय येतं की आपल्या कौटुंबाचं प्रेम आडवं येतं. सुरुवातीला आपल्या प्रत्येकाला असं वाटतं की रोज सकाळी उठून थोडंसं देवपूजा थोडंसं भजन पूजन पोथी वाचली की परमश्रेष्ठ सत्याची प्राप्ती आपल्याला होईल आणि याच्यासाठी
या प्रेमाचा त्याग करायची काही गरज नाही, पण जेव्हा आपण खरोखरच्या पूजेला म्हणजे ध्यानाला बसतो आणि ज्या वेळेस हे सगळे आपल्यासमोर आपले आप्तेष्ट इष्ट मित्र बंधू भगिनी ज्यांना जे जे आपल्याला प्रिय आहेत ते ध्यानामध्ये अडसर ठरतात किंवा येतात, त्या त्यावेळेस गुरुदेव सांगतात की यांना सगळ्यांना एकदा येऊन जाऊ द्या आणि मग त्या परमात्म्यामध्ये यांना भाव देऊ नका, यांना किंमत देऊ नका, आले तसे जाऊ द्या आणि मग स्थिर व्हा, तुमचं मन स्थिर करा. परंतु हेच मुख्य अडसर आहे, ते जेव्हा समजतं त्यावेळेस त्यांना मनातून घालवून टाकावं लागतं, त्यावेळेस अर्जुनासारखा साधक हताश होतो. मग तो आपण हे करतो हे धर्म कर्म जे रोजचं करत होतो तो म्हणतो ध्यानाला बसायची काही गरज नाही, मग हे जे करतोय आपण खरं म्हणजे हेच करावं आणि एवढं केलं की आपलं काम होतं. म्हणून बरेचसे लोक ध्यानासाठी वेळ देत नाहीत किंवा त्यांना ते साध्य होत नाही, कारण की मन एका ठिकाणी त्यांचं राहू शकत नाही आणि मग आपल्या विचाराच्या पुष्टीसाठी ते प्रचलित रूढीचा पुरावा सादर करतात, जसा अर्जुनानं केला की पूर्वापार चालत आलेली जी आपली पूजा आहे हीच खरी पूजा आहे, रोज देवाची पूजा करावी, एखाद्या ग्रंथाचं पाठ करावा आणि माळी कराव्या आणि आपलं काम संपलं असं समजावं. हे सगळं करणं खूप सोपं आहे, दुसऱ्याला दिसणारं आहे, परंतु परमचिंतन करणं अतिशय अवघड आहे. एक लक्षात घ्या, आजच मी एक सुंदर लेख वाचला श्री गोंदवलेकर महाराजांचा, की ते म्हणतात की मी नाही किंवा मी आहे, मी नाही म्हणजे शरीर नाही आणि फक्त मी आहे असा जेव्हा अभ्यास आपण करू आणि त्यावेळेस एक दिवस खरोखर फक्त मीच राहीन आणि परमशांती येईन आणि गुरुदेवसुद्धा आपल्याला अनेक वर्ष आपण दीक्षा झाली घेतली तेव्हापासून हेच सांगत आहेत. नाही मैं नहीं तू नहीं अन्य रहा, गुरु शाश्वत आप अनन्य रहा, गुरु सेवत ते नर धन्य यहा, तिनको नहीं दुख यहान वहा, जय सद्गुरुदेवन देववरम. गुरु शाश्वत आप अनन्य रहा म्हणजे गुरुची मूर्ती नाही, तर गुरुच्या जवळ जे शाश्वत ज्ञान किंवा जो आत्मस्वरूप परमात्मा आहे तोच फक्त राहतो असा त्याचा अर्थ होतो. आणि एकीकडं हरिपाठामध्येही सांगितलेलं आहे की जाणीव नेणीव भगवंती नाही हरि उच्चारणी पाही मोक्ष सदा. मी तू हा भाव विवेके सोडावा गोविंदा माधवा याच देही. सगळ्यांनी सगळे सगळे प्रमाण दिले ना आपल्याला तेच तेच करायचं सांगितलेलं आहे आणि भगवद्गीता सुद्धा तेच सांगते आहे. तर युद्धामुळे या सनातन धर्माचा लोप होईल, कुलक्षर होईल, स्वैराचार वाढेल, अर्थात हे अर्जुनाचे खरे विचार होते असे म्हणता येणार नाही. तर सद्गुरूच्या सान्निध्यात येण्यापूर्वी अवलंबलेली ती एक कुरीत होती, म्हणजे जोपर्यंत आपण गुरूंना समर्पित होत नाही किंवा जोपर्यंत गुरु करत नाही आणि गुरुचं ज्ञान सद्गुरूचं माणसाला कळत नाही तोपर्यंत हे सगळंच खरं आहे, बाकीचं जे आपण करतो ते हे माणसाला खरं वाटतं. अशा या गैराचाराच्या जाळ्यात फसल्यामुळेच मनुष्य नानाविध धर्म अनेक संप्रदाय लहान मोठे गट व असंख्य जाती निर्माण करत असतो. म्हणजे जोपर्यंत मी आणि माझा आहे तोपर्यंत या मी आणि माझ्याला चिटकून आलेल्या अनेक प्रकारचे धर्म आहेत, मग अनेक छोटे मोठे संप्रदाय आहेत. कोणी म्हणतं असं करा, कोणी म्हणतं तसं करा, कोणी म्हणतं तसं करा, एक म्हणतो देवाची पूजा करा, एक म्हणतो नुसते पाठच करा, तर एक म्हणतो नुसते इतके इतके माळीच करा, तर एक संप्रदाय म्हणतो की भरपूर नाना पंथ जगत मे निज निज गुण गावे, सबका सार बता कर गुरु मार्ग लावे, ओम जय सद्गुरुदेव हरे. अनेक पंथ अनेक मत अनेक संप्रदाय अनेक धर्म, जसं गुरुदेव म्हणतात की अपनी डफनी आपला अपना राग सब कोई बजा रहा है, लेकिन इसमें से सार तत्व क्या है ये कोई नहीं बता रहा है,
तस कोणचा धर्म म्हणत असतो, कोणी नाक दाबत असते, नाक दाबत असते म्हणजे कोणी म्हणतं फक्त प्राणायामच करा, कोणी कान कापत असते म्हणजे कान फाटे ज्याला म्हणतो आपण, ते म्हणजे नाथ संप्रदाय। कोणाला स्पर्श केल्याने एखादा म्हणतो की आम्हाला विटाळ करू नका, तुमच्या शरीराचा जरी स्पर्श झाला तरी आम्हाला विटाळ होतो, आमचा धर्म नष्ट होतो। तर कोणी म्हणतो कोणाचं अन्न भक्षण केल्याने आमचा धर्म नष्ट होत असतो, यामध्ये दोष कोणाचा, कोणकोणच्या जातीत जन्म घेतलेल्या लोकांचा। तर इथं जाती आणि धर्म याचा विषय नाही आहे, तर आपलं आचरण कसं आहे याचा हा विषय आहे। पहा सजना कसाही होता, आणि शालिग्राम एका पारड्यात तराडू जूच्या टाकून दुसऱ्या बाजूनं मांस तोलत होता तरी त्याला भगवंत प्राप्त झाले, कारण की त्याचं काम जरी मांस विकण्याचं होतं तरी त्याच्या हृदयात मात्र राम होता, त्याचं आचरण पवित्र होतं। आणि मांस जरी विकत होता तो त्या जातीत जन्माला आला होता, परंतु त्यानं त्याचं भक्षण कधी केलं नव्हतं। पहा धन्ना जाट होता आणि शेती करणे हा त्याचा धर्म होता, आणि त्याला माहीत नव्हतं देवाला 56 भोग लागतात म्हणून, पण त्याच्या त्या अज्ञानावर हसून त्याला त्या जोही कोणी सद्ग्रस्त असेल त्यानं त्याला तो सिलबट्टा म्हणजे पाटावरवंट्याचा दगड दिला आणि सांगितलं हाच देव आहे, आणि यानंही त्याच्यावरच चटणी वाटली आणि भाकर केली आणि त्याचीच पूजा केली आणि त्याला ठेवली आणि सांगितलं देवा तुम्हा जेवण कर, पण याचा भाव शुद्ध होता। म्हणून कोणची जाती किंवा कोणचा धर्म या ठिकाणी नामस्मरण करताना मनुष्याचा राहत नाही, त्याचं फक्त आचरण शुद्ध असलं पाहिजे। याती कुळ माझे गेले हार पोनी, याती कुळ माझे गेले हार पोनी, श्रीरंगा वाचोनी आनुने ने, श्रीरंगा वाचोनी आनुने ने, किती शिकवाल मज वेळो वेळा, किती शिकवाल मज वेळो वेळा, मी तया गोवळा रात दिये, मी तया गोवळा रात दिये, किती हो शिकवाल मज वेळो वेळा। पहा साधक ज्यावेळेस तो कोणत्याही जातीचा असो, धर्माचा असो, मत पंथ संप्रदायाचा असो, परंतु ज्यावेळेस तो नामस्मरण करू लागतो आणि ज्यावेळेस तो आत्मस्वरूपाशी लीन होतो, मी तया गोवळा रातलिये, रातलिये म्हणजे मी रथ झाले त्याच्याशी, त्या गोवळा, गोवळा म्हणजे इथं शब्द आहे की जो सवळाही नाही जो ओवळाही नाही असा गोवळा, म्हणजे ज्यानं माझे सर्व इंद्रिय पिऊन टाकलेले आहेत आणि मी त्याच्याशी रथ झाली, मी रातलिये, मी तया गोवळा रातलिये, मी त्या परब्रह्म परमात्म्याशी एक रूप झाले। आता माझी कोणची जात नाही राहिली, माझा कोणचा धर्म नाही राहिला, माझा कोणचा पंथ मत संप्रदाय नाही राहिला, म्हणून याती कुळ माझे गेले हारवुनी श्रीरंगा वाचुनी आनुनेने, मी एक त्या पांडुरंग परमात्म्याशिवाय त्या विठ्ठलाशिवाय मी कोणाला जाणत नाही, अशी स्थिती ज्यावेळेस साधकाची होते त्यावेळेस मग ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यापुढं गौण ठरतात। मग मी कोणाचं खावं, मी कोणाचं खाऊ नये। पहा संत चोखोबांना जेव्हा मंदिरात येऊ दिलं नाही परमात्म्याच्या, तर संत चोखोबा मंदिराच्या बाहेर बसले आणि म्हणू लागले की पर देवा मी तुझ्यासाठी आज सुंदर दही आणलं होतं, परंतु हे लोक मला आत येऊ देत नाहीत। तर भगवंत म्हटले नको येऊ देऊ, मी बाहेर येतो। त्याला घेऊन एका शेतात गेले भगवंत, खूप मला आठवत नाही परंतु कथा नक्की अशीच आहे, भगवंतानं ते दही खाल्लं आणि भगवंताच्या त्या खाताना पितांबरावर याच्यावर ते दही सांडलं,
आणि मग पुजारी पूजा करायला आले आणि ते सगळं त्यांनी पाहिलं तर परमात्मा जो आहे तो प्रेमाचा भुकेला आहे. प्रेमानं जो कोणी काहीही देईन तर परमात्मा त्याचं भक्षण करेल. मग देवानं तिथं फक्त चोखोबाचं हृदय पाहिलं. त्यांचं शरीर कोणत्या जातीत जन्माला आलं इथं कोणताही भगवंताचा आणि या जातीचा संबंध नाही. आणि खरं म्हणजे जाती देवानं निर्माणच केल्या नाही. समस्त जात ही अखिल एक मानव जात आहे. आणि आपण हे जर पाळत असू की मी कोणाच्या हातचं खात नाही किंवा मी विशिष्ट माणसाच्या हातचं खात नाही तरी फक्त आचार धर्म पाळण्यासाठी आहे. कारण की आपलं आचरण जर शुद्ध असेल संत चोखामेळासारखं संत जनाबाईसारखं संत मिरेसारखं किंवा संत सजना कसायासारखं तर भगवंतच काय कोणचाही मनुष्य त्याच्या घरचं अन्न भक्षण करेल. फक्त आपलं आचरण शुद्ध नसल्यामुळं कोणी कोणाच्या घरचं लवकर का खात नाही. जे पाळणारे लोक आहेत ते आणि जे पाळत नाहीत त्यांच्यासाठी हा विषय या ठिकाणचा दिलेलाच नाही. तर भगवंत म्हणतात यात दोष कोणाचा कोणत्या जातीत जन्म घेतलेल्या लोकांचा त्यांच्यामुळे जाती धर्म बुडतो का हे दादांत खोटं आहे. हे दोष भ्रम निर्माण करणाऱ्याचा आहे. हा भ्रम ज्यांनी निर्माण केला तर तो त्यांनीसुद्धा का केला मला एक सांगा. ज्या जाती उच्चवर्णीय समजल्या जातात त्यांच्यात काय हीन आचरण करणारे लोक नसतात का? आणि ज्या कनिष्ठ समजल्या जातात त्यांच्यात काय चांगले आचरण करणारे लोक नसतात? मी आताच तुम्हाला दोन संतांचे उदाहरण सांगितले. धर्माच्या नावाखाली आम्ही गैर चालींचं गैर रूढींचं शिकार बनत असतो तर तो दोष आमचा आहे. आणि म्हणजे आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे की सगळे दोष महात्मा ज्योतिबा फुलेंनी त्यांच्या ग्रंथातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या ग्रंथातून त्यांच्या आचरणातून लोकांना खूप उपदेश केला परंतु लोक त्या मार्गाने गेले नाहीत. लोक इतरच मार्गाने भरकटले. संत ज्ञानेश्वर माऊली यांनी सुद्धा अगदी यारे यारे लहान थोर अवघेणारी आणि नर हे सांगितलं. किंवा सर्व धर्मांच्या लोकांच्या पालख्या सर्व संतांची मांदियाळी वाळवंटामध्ये माऊलींनी जमवली आणि वर्ण अभिमान विसरली याती एकमेका लागतील पायी रे खेळ मांडीला वाळवंटी गाई नाचती वैष्णव भाई रे होत जय जयकार गर्जती अंबर मातले वैष्णव वीर रे. म्हणजे वर्ण आणि अभिमान सगळे सोडून विसरली या ती एकमेगा लागतील पायी रे हा आदर्श ज्ञानेश्वर माऊलींनी घातला. पण हे समाजाच्या लक्षात का आलं नाही मला माहिती नाही. तिथं तर कोणी कोणाला विचारत नाही तुम्ही कोणत्या जातीचे. सगळे एकमेकाच्या पाया पडतात आणि माऊली 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 माऊली. परंतु या समाजामध्ये आजही अनेक गुप्त पद्धतीनं एका विशिष्ट धर्माचा एका जातीचा एका पंथाचा मत संप्रदायाचा पगडा समाजावर बसावा म्हणून अनेक प्रयत्न केल्या जातात. परंतु संप्रदाय हा परमश्रेष्ठ परमपवित्र आहे. खरं म्हणजे मी तर असं म्हणेन की संप्रदाय हे वाघिणीचं दूध आहे. ज्याला पचेल त्यानंच प्यावं आणि ज्याला रुचेल त्यानंच ते घ्यावं. त्याच्या शब्दान शब्दामध्ये अर्थ भरलेला आहे. फक्त तुम्हाला समजावून सांगणारा माऊलींसारखा एकनाथ महाराजांसारखा असला तर आपल्या जीवनाचा उद्धार होईल. मग या ठिकाणी महात्मा बुद्धाच्या काळातलं उदाहरण सांगतात की महात्मा बुद्धाच्या वेळी केश कंबळ नावाचा एक संप्रदाय होता. म्हणजे केस वाढवायचे आणि त्याचा घोंगडीसारखा उपयोग करायचा म्हणजे पूर्णत्व प्राप्त होतं. चुकीची पद्धत आहे असं समजलं जात होतं. तेव्हा कोणी गोव्रतिक म्हणजे गायीप्रमाणे राहणारा कोणी कुक्कुरव्रतिक म्हणजे कुत्र्याच्या प्रमाणे स्वतःच खाणं पिणं व फिरणं ठेवणारा अशी लोकांनी आपापल्या मनानं सगळं काढलेलं आहे. अरे काय आता हे जर सांगत बसले ना मी. एक बाई होती माझ्या शेजारी राहायची आणि तिचे इतके विचित्र नियम होते. तुम्ही जर त्यांच्या घरी गेले मग सातवेळेस कडी लावान सातवेळेस उघडान मग या दारातून आत जान त्या दारातून बाहेर या. एक दोन वेळेस मी फुलं आणायला गेले आणि ते प्रकार पाहिला आणि मी सांगितलं की गुरुदेवांची दीक्षा घेतली होती. मी म्हटलं हे सोडून द्या आता सगळं याच्याशी आपल्याला काही घेणं राहिलेलं नाही आहे.
आणि हा आपला धर्म नाही, हे काय करता, कुठून शोधून आणलं, मी इतक्या पोथ्या पुराणं वाचले म्हटलं पण याच्यात मला कधी कुठं सापडलं नाही की सकाळी 5 वेळेस कडी उघडायची, 5 वेळेस लावायची, त्या दारातून जायचं, या दारातून यायचं, हे रिकामे धंदे हे सगळे, हे सोडून द्या. 10 देव मांडलेले असले तर 10 देवाला 10 नैवेद्य करत बसायचं आणि त्यात वेळ घालवायचा. परंतु त्यांच्या डोक्यातून ती गोष्ट लवकर जात नव्हती, कारण की अर्जुनासारखा, जसं उदाहरण आहे अर्जुन, एक वास्तविक पाहता अर्जुन असा नव्हता, यानं नराच्या रूपानं भगवान श्रीकृष्णाच्या सोबत खूप घोर तपश्चर्या केलेली आहे मागच्या जन्मामध्ये. परंतु त्याला त्याचा विसर पडला किंवा आपल्यासाठी देवानं पाडला आणि म्हणून आपल्यासारख्या मूर्खासाठी देवांनी हे ज्ञान उघडं करण्याचा प्रयत्न केला अर्जुनाच्या माध्यमातून. खूप दिवस मी पाहिलं पण सवय जात नाही असं पाहिल्यानंतर मीच फुलं आणायला जाणं सोडून दिलं. म्हणजे इतके रूढी परंपराचा पगडा शेवटपर्यंत आपल्या याच्यावर असतो. आणि इतकंच नव्हे तर पहा, एखादा आपण काशीला जातो, कुठेही कोणत्या तीर्थक्षेत्रावर जातो, मग काही सोडून द्या म्हटलं की आपण म्हणतो काशीला गेलं की काशी सोडली, काशी फळ सोडलं पाहिजे, काशीला गेलं की चहा सोडला पाहिजे, पण फक्त कपातला सोडला पाहिजे, कारण बशी आणि काशी मला माहिती नाही कोणाच्या सुपीक डोक्यातलं पीक आलेलं येतं आहे. म्हणजे चहा तर प्यायचा पण पितळेच्या किंवा स्टीलच्या फुलपात्रातून प्यायचा आणि त्याचा दंभ मिरवायचा. मग 10 लोकांमध्ये गेलं की आपण जेव्हा असा चहा मागतो तेव्हा लोकांना कळतं की आपण काशी केलेली आहे म्हणून. तर ह्या गोष्टी कोणाच्या कोणत्या सुपीक डोक्यातून आल्या. आपण खरं म्हणजे कोणत्याही तीर्थक्षेत्रावर गेल्यानंतर याच्याऐवजी एक एक दुर्गुण सोडायचा सांगितलेला आहे. बिचाऱ्या काशीफळानंही काही केलं नाही, बिचाऱ्या एखाद्या पदार्थानंही केला नाही. मग पदार्थ असा सोडतो जे याला कधीच आवडत नसतो, असा पदार्थ तो सोडतो. जे आवडतं तो ते कधीच सोडत नाही, त्याचा अभ्यास करा तुम्ही. म्हणजे आपला अहंकार आणि आपला अभिमान किती कुटकुट आपल्या याच्यात भरलेला आहे. आणि जर गुरुदेवांसारखे गुरु जर आपल्याला भेटले नाही आणि त्यांच्या शब्दाचा प्रहार जर आपल्या मनावर झाला नाही तर अनेक जन्म आपले पुन्हा असे या अज्ञानात जातीन आणि आपला उद्धार कधीच होणार नाही. म्हणून हे ते आपल्या या व्रताला वर्तनाला, म्हणजे हे जे कोंबड्यासारखे, कुत्र्यासारखे, गाईसारखे आणि जे घोड्यासारखे केस वाढवून जे लोकांनी आपापले संप्रदाय तयार केले त्यांच्या, ते त्यांनाच धर्म मानतात. पण ब्रह्मविद्येशी अशा या रूढींचा काही संबंध नसतो. ब्रह्मविद्येचा या रूढीशी काहीही संबंध नसतो. काय मला आता काल परवा एक प्रश्न विचारला होता आणि मी म्हटलं होतं त्याचा आणि त्याचा काय संबंध मला आता आठवत नाही. आठवलं की मी सांगेन कधीतरी तुम्हाला की त्या गोष्टीचा मी म्हटलं होतं काय संबंध याचा आणि त्याचा. तर असं जाऊ द्या, खूप लोक विचारणारे असतात मला दिवसभर. ते आपल्या या व्रताला वर्तनाला धर्म मानतात पण ब्रह्मविद्येशी अशा या रूढींचा काही संबंध नसतो. संप्रदाय व अशा खोट्या रूढी पूर्वीही होत्या व आजही आहेत. कृष्णाच्या काळात सुद्धा अशा प्रकारचे बरेच संप्रदाय होते, वाईट रूढी होत्या. आणि त्यातल्या त्यातल्याच एका रूढीचा अर्जुन शिकार बनला होता. म्हणून तो म्हणाला की जर युद्ध केलं तर सनातन धर्म नष्ट होईल, आमच्या हातून पिंडोदकादी वर्णसंकर निर्माण होईल, पिंडोदकादी क्रिया लुप्त होतील, व आमच्या हातून कुलक्षय झाला तर ते एक महापाप ठरेल आणि तेच पाप करावयाचं आज आम्ही उद्युक्त झालो आहोत. या अध्यायात श्रीकृष्णांनी अर्जुनाच्या या भ्रांतीमूलक विचारांना उत्तर दिलं आहे. असे अनेक गैरसमज आपण पाळून बसलेलो आहोत. आता तर लॉकडाऊन आहे यावर्षी म्हणून बरं होतं, नाही तर आषाढ महिन्यात तुम्ही देवीचे मंदिर आणि ते मरीमाताचं मंदिर आणि तिकडं तुम्ही जर जाऊन पाहिलं असतं तर मग तुम्हाला कळलं असतं काय येतं. आणि त्या मंदिरवाल्यांनी सुधारले, आता त्यांनी सांगितलं की तुमचा दही भात आणायचा इथंच ठेवायचा, पाणी फिरवायचं, घरी घेऊन जायचा. मग खूप बायांना वाटलं जर घरीच आणायचा तर तिथं इतक्या लांब नवीन नवीन छान छान साड्या नेसा आणि ते लेकरण बाळण हळदीन कुंकून नारळन अगरबत्त्यान एवढा थाट तिथं कशाला करायला जायचा, मग घरीच करायचा आणि घरीच खायचा. त्याच्यामुळे हे चांगलं केलं मंदिरावाल्यांनी. आणि आजकाल त्या गोष्टीची कोणाला गरज नाही आणि ज्यांना गरज आहे त्यांना आपण देत नाही, कारण की मंदिरात गेलं की सगळ्या लोकांना दिसतं ना आपण मंदिरात आलो म्हणून, घरात कोणाला दिसणार आहे. आणि एवढं थाटही करता येत नाही ना, साडी अमकं डमकं भानगडे. यावर्षी तर लॉकडाऊननंच कृपा केली. मी तर म्हणते जय हो कोरोना. कोरोनानं अनेक लोकांच्या फिरस्त्या बंद केल्या, फिरणाऱ्या, त्याच्यात मी पण आहे म्हणा. माझी मध्ये तब्येत खराब झाली
आणि मला एक डॉक्टरची गोळी आणायसाठी दवाखान्यात नेलं. माझ्या पोरीनं हळूच सांगितलं माझ्या पोराला, म्हटलं हिला काहीच झालेलं नाही, 4 महिने झाले लॉकडाऊन चालू आहे, ह्याच्यामुळे हिला कुठं बाहेर पडायला मिळालं नाही, त्याच्यामुळे हिची तब्येत खराब आहे. हिला जर फिरून आण कुठंतरी, 2-3 दिवस हिची तब्येत आत्ता खराब होते, सुधारते. तर कसे कधी कधी अशामुळं पण तब्येती खराब होतात. तर असो, अर्जुनाला भगवंत काय उत्तर देतात ते उद्याच्या अध्यायात आपण पाहू. भ्रामक रूढीतून आपण सुटण्याचा प्रयत्न करू. आणि घरातच राहून आपण कोरोनावर मात करू या. सुखी रहा, स्वस्थ रहा, पण घरामध्येच रहा. हरिओम हरिओम हरिओम.